कोणी जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर असो, दुष्काळात राज्यात चारा कमी आहे की जास्त याबाबत भर चौकात त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार असल्याचे खुले आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना दिले. चंद्रकांत पाटील हे आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पवारांना खुले आव्हान दिले. काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. संभ्रम निर्माण करून सामान्य माणसाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुष्काळी परिस्थितीत सामान्यांना उभारी घ्यायची असते, मात्र काही जण सामान्यांना विचलित करतात, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी ही आकडेवारी मांडतोय आणि या आकडेवारीची चौकात चर्चा करायला तयार आहे. मग या चर्चेसाठी जाणत्या राजानं यावं किंवा कोणीही यावं, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांना खुलं आव्हान दिलंय. दुष्काळामध्ये सामान्य माणसाला उभारी दिली होती. काय राज्य करतो, एक केंद्र दोन केंद्र अशी उभार झाली, काहीच करत नाही असं त्याला विषयी तू काय म्हणणार. मग मी आकडेवारी मांडतो आणि या चौकामध्ये या आकडेवारीची डिबेट म्हणजे चर्चा करायला तयार आहे. कोणत्याही जाणत्या राजाने यावं याचं जाणत्या राजांचं कोणती पंडळ नाही आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.